सो फाइनली माझा सोप बेस करून झालेला आहे, तो मी मोल्ड केलेला आहे आणि बरं वाटलं की चला एक दिवस आपण आपलं घरचं काम सगळं आवरून आपण आपल्या फावल्या वेळामध्ये जेव्हा आपली एखादी आवड असते ती जपतो आणि ती पूर्ण होते. कॅन सी मी जराशी आता थकले सो या आय विल टेक इट ऑफ नाव, दिस इज द रिअल मी. आणि एनिवेज डोंट आस्क मी वाय आय एम हॅविंग ऑल द डार्क सर्कल्स बिकॉज आय डू रीड अ लॉट इन द नाईट ऑल्सो. सो इतरांना टिप्स देता देता मला स्वतःला आता त्या सगळ्या टिप्स फॉलो करायची गरज राहणार आहे बिकॉज न अदरवाईज ऑन माय स्किन यू कॅन सी इट इज नॉट आय मीन अनहेल्दी ऑल्सो. आय एम हॅविंग पॉसिबल ग्लो ऑल्सो ऑन माय फेस. सून आय विल बी गोईंग टू डू समथिंग फॉर माय डार्क सर्कल्स, या डेफिनेटली. बट डार्क सर्कल्स असणं इट्स अगेन एजिंगचा पण फरक पडतो त्याच्यामुळे. आय एम नॉट सो यंग अदर लाईक यू नो रिचिंग 40. सो एनिवेज थँक्स टू सी माय सोप मेकिंग व्हिडिओ बिकॉज आय हॅड ॲक्सेप्टेड अ चॅलेंज की मी हे घरी करू शकेन का, तर येस आय ॲक्सेप्टेड इट अँड आय स्टार्टेड मेकिंग इट. सो आय एम फिलिंग व्हेरी व्हेरी हॅपी अँड छान. आता संध्याकाळ होईल तर मी थोडीशी पावर नॅप घेणार आहे आणि उठणार आहे. देन अगेन आय विल स्टार्ट माय जर्नी फॉर द समथिंग न्यू. आय विल सी की बघू काहीतरी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. थँक्यू. Have a nice time.